Welcome to my kingdom. My name is Shubhankar Nalavade, signing up with new vlog guides. आम्ही एक खूप मोठी न्यूज मी रिव्हील करणार आहे थोड्या दिवसातच. बट आम्ही आत्ता चाललो शॉपिंगला डिकॅथलॉनला, मी आणि आई आणि मावशी आहे. सो लेट्स गो. पहिले आम्ही गाडीत बसलो आणि चाललोय वाघोलीला डिकॅथलॉनला शॉपिंगला. आई त्याला फाटकी नोट होती, एका म्हातारीने नाही घेतली. मग मी सगळ्यांना फोन पे केला आणि एक माणूस म्हटलं हा घेणार ही नोट आपली. त्याला म्हणजे बघितलं त्याचं ते गडबड आणि हे त्याला दिले आणि त्यांनी घेतली. पार्स म्हणते त्याच्यासमोर फाटकी नोट खापवली का? मी मास्क लावला, त्याला आवाज पण गेला नसेल माहिती काय बोललो ते. शॉपिंगचा ब्लॉग आहे. मी असं सांगितलंय की एक सरप्राईज आहे, ते नंतर रिव्हील होणार आहे कुठे चाललंय ते गेस करते. हा म्हणजे लोकांना एक पण तिथे प्रिपरेशनचा शूट कर असं म्हणते मी. हो ते आहे ना ते. सो फायनली आम्ही डिकॅथलॉनला पोहोचलेलो आहे. ही आमची गाडी पार्क झालेली आहे. काय पारस मग, चला शॉपिंग करू आता. हे आमचं प्रसन्न काका आहे. What does perfect even mean? Is there even such a thing? Ooh, ooh. Can we switch up all the rules? And imagine a utopia. एवढे शूज आहेत ना, आवडलेत पण कुठला घेऊ कळत नाही. तर ट्रेकिंग वाले शूज पाहिजेत रे. शॉपिंग करू का व्लॉग करू कळत नाही. हा व्लॉग घेऊन दे आधी शॉपिंग कर. इलास्टिक आहे रे हात चालू. मला हे आवडलेलं आहे कलर. हे डन करू आपण. बोल काय म्हणतेस. रेनकोट बघ, घे ना कुठला. एल साईज घ्यायची ना. हे दोन थर्मल मी माझ्यासाठी घेतलेले. हे चांगलं वाटतंय कुठलं. हे वाटत चांगलं दिसत मला तरी. हा चांगला वाटतोय रे. आणि आम्ही हा गॉगल डन केलेला आहे. तुझी होती का नाही शॉपिंग होती. कुठले हे घेतलेस? वॉटर प्रूफ. त्यांची शॉपिंग झाली, फक्त माझी शॉपिंग झाली. अजून शूजच घेतले नाही आहेत. स्वॅग हा एकदम खतरनाक. काका बघा, मावशी बघा कशी. आव इकडे इकडे फोटो नाही काढत, ब्लॉक करत. कसं दिसते? यार इथं मला एक पण शूज माझ्या साईजचा मिळत नाही. जे मला आवडत आहेत ते माझ्या साईजचे नाही आहेत. हा शूज आवडला मला, बट 39 आहे, मला 41 साईज लागते. नशीब खराब. आता ऑनलाईन शूज बघावे लागते. लेट्स सी कार्ड साईज बघायची. सँडल नाही घ्यायची. हा बस ते चेक करायचं का आपलं काय जाते चेक करायचं कुठला घेऊन टाक ना. मग तो ब्ल्यू वाला चांगला वाटतोय, पण ब्ल्यू वालाच घे. आवडलं का तुला? हे फायनल गेलंस का? हा हे फायनल घेतलं. या डिकॅथलॉन पेक्षा वाकडचं डिकॅथलॉन कधी पण बेटर आहे, कारण तिथं बऱ्यापैकी चांगलं आहे. इथे काही व्हरायटीज दिसत नाहीये मला. तुला जिम सेक्शनला जायचं होतं ना, मग ये ना आता बघू आपण इक्विपमेंट सगळे बघू. म्हणून तुला कुठे घेऊन जात नाही. लहानपणापासून मावशी आहे ना, तुला घेऊन जात नाही ना, त्याचं रिझन आहे. बाय द वे, ह्याचा इंट्रो करायचा राहिला. माझा भाऊ आहे पारस. इंस्टाग्रामवर आहे नाही, कारण मला खूप मुली फॉलो करतात. तर मी मुलींना सांगितलं असतं की आमचा भाऊ सिंगल आहे, त्याचं दुःख दर्द दूर करा.
आई झाली का शॉपिंग तुझी? घेतली की मला, तुला नुसती शॉपिंग झाली आज आणि तिची जास्त झाली आहे सगळ्यात. कुठली वाली? पार्टीला प्रोटेक्ट असेल. मला या वाला सॅक आवडलेला, पण आईने दुसऱ्या घेतल्यात कुठल्या तरी. बघूयात आपण. हा का कलर घेतलाय? ब्लॅक आहे पण त्याचं पाणी व्हाईट आहे. ब्लॅक नको घेऊ. अरे ते असे आंधळ असल्यासारखं वाटत. आंधळी आहेस का तू? ते बघ, काठी पण एक घे की आता इकडे थांब. इकडे घालून तर बघ. लहान मुलांचं इथे. मावशी हा गॉगल घाल. घालत राफ्टिंग तू ब्लॉग काढते नको कशाला. दिसू दे की जरा. अरे एवढं काय ते चालत तेवढं काय का मावशी? फारच तापलाय आता टी शर्ट घेणार आहे. हे बघ इथं क्लिअरन्स दिले, घेऊन टाक. मावशीला आलं टेन्शन, बॅग कोण वागवणार? एवढी नाही खास वाटत. सगळं मला ग्रीन ग्रीन करून टाकला नको. मावशीला वाईट वाटत. सो डे डन विथ शॉपिंग, कसं वाटतं? सो फायनली बिल करायला चाललेलो. लेट्स सी, बघूयात किती बिल झाले ते. बघू अंदाजे किती बिल झालं असेल. हा 12-13 हजार आपलं बघतो. एवढं बिल झालं? जास्त झाले का? खरं आजची शॉपिंग झालेली आहे. अराऊंड 16,784 रुपयाची शॉपिंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता आता हे सगळं बॅग पॅक करतो आणि गाडीत ठेवून देतो. तो झालं पॅकिंग सगळं. बॅग येतो म्हणते. आता काय करायचं बोला? काय करायचं? लागली काय? एंड ऑफ द डे झाला. 16,000 सेम 17,000 आईचा उपवास आहे. व्हेज खाणार ना? आम्ही तर व्हेज नाही खाणार, आम्ही नॉन व्हेज खाणार. My heart is begging me to get the hell out of my head. I'm gonna live inside the upside down. For me झालेले मस्त पैकी बिर्याणी खाऊन झालेली आहे. आणि असं असं पोट फुगलंय. थँक्स टू काका, प्रशांत काका. थँक्स टू मस्त सरदार बिर्याणी खायला घातली. कसं झालं जेवण? मग वाईट नाही रे. मग जेवण कसं झालं? फेणी मस्त. एक नंबर मजा आली ना पण आज. हो चला काका, बाय बाय भाऊ.